नमस्कार, मी संदीप काळे. सक्सेस पासवर्ड या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दर शनिवारी आपण अशा एका व्यक्तीला भेटत असतो ज्या व्यक्तीने महाराष्ट्रात देशात आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. या समाजासाठी, लोकांसाठी, तळागाळात त्या प्रत्येकासाठी ती व्यक्ती खूप छान पद्धतीनं काम करते. मी अशाच एका व्यक्तीला आपल्या सोबत घेऊन आलो. माझ्या या व्यक्तीला, या व्यक्तीच्या घराला, या व्यक्तीच्या घरातल्या प्रत्येक मेंबर्सला घेऊन माझ्या वेगळ्या आठवणी आहेत, वेगळ्या भावना आहेत. आणि मी ज्या चळवळीत वाढलो, मी ज्या चळवळीमध्ये काम केलं, त्या चळवळीशी निगडीत असलेला आजचा विषय आणि ती व्यक्ती आहे. मी मुक्ता दाभोळकर यांच्याविषयी बोलतो आहे. अच्छा पाहुणा मुक्ता दाभोळकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मी आज मुक्ता दाभोळकर यांना या कार्यक्रमात मुद्दाम बनवलं. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये एक मानवतेची चळवळ सुरू केली डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी, आणि ते दाभोळकर आज आपल्यामध्ये नाही आहेत. दाभोळकर काका आज आपल्यामध्ये नसले तरी अनेक दाभोळकर पुढे येऊन काम करत आहेत. त्याच नेटाने ती चळवळ अगदी जशी दाभोळकर काका असताना चालायची ती आजही चालते. पण त्याचं प्रतिनिधित्व, त्याचा सरदार म्हणून मुक्ता खूप छान पद्धतीनं काम करत आहेत. खरं तर त्या तरुणाईने प्रत्येकाने एक आदर्श घेतला पाहिजे. आपण थोड्या वेळी प्रीतम गंजेवार आणि गजानन गंजेवार यांचा इंटरव्ह्यू करत असताना त्यांचं सामाजिक काम आपण पाहिलं, पण त्या समाजाला एका सामाजिक चौकटीमध्ये सातत्याने नेण्याचं काम ज्या अनिश या चळवळीने केलेलं आहे, ज्या डाव्या चळवळीने केलेलं आहे, त्यामध्ये आज प्रामुख्याने प्रतिनिधित्व म्हणून किंवा ती सरदार म्हणून मुक्ताजी भूमिका बजावते, ती मला खूप महत्त्वाची वाटते. आज मी मुक्ताला या सगळ्या चळवळीच्या सक्सेसबद्दल, तिनं उभं केलेल्या कामाबद्दल बोलतं करणार आहे. मुक्ता, आपलं मनापासून स्वागत आहे या चर्चेमध्ये, आणि मला आज खूप आनंद होतो की तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. मला आजही आठवतंय, नांदेडमध्ये असताना दाभोळकर काकांना मी नांदेडच्या बसस्टँडवरनं, रेल्वे स्टेशनवरनं माझ्या मोटरसायकलवर घ्यायचो आणि माझ्या घरी न्यायचो. दाभोळकर काका अनेक दिवस माझ्या घरी असायचे. मी अनेक महाराष्ट्रातल्या अनेक भागात त्यांच्यासोबत फिरलो आहे. त्यांच्या विचारांनी मी खूप नशीबवान आहे की मला खूप छान सहवास त्यांचा मिळाला. खूप नशीबवान मी आहे की मला त्यांचं वाचता आलं, त्यांच्या सगळ्या विचारांमध्ये मला राहता आलं. दाभोळकर काका गेले त्या दिवशी, मला असं वाटतं की राखी पौर्णिमा काहीतरी, राखी पौर्णिमा असं काहीतरी होतं. आम्ही ते सणवार साजरे करत नाही, पण एक भावना, आपल्या घरातला माणूस कोणीतरी गेल्याच्या अशा भावना होत्या. मी सुरुवात खरं तर दाभोळकर काकाकडं पासून करणार आहे, पण मी त्याच्या पलीकडं जाऊन एक मला सुरुवात करायची आहे. तुमचं बालपण कसं गेलं, तुम्ही कशा पद्धतीनं मोठ्या झालात, आणि त्या भागातलं, त्या ठिकाणचं वातावरण नेमकं कसं होतं, हे मला तुमच्याकडनं पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे. कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांचं बालपण जसं जातं, तसंच आमचं बालपण गेलं. तुम्ही आत्ता उल्लेख केलात की तुम्ही डॉक्टर दाभोळकरांना अनेक वेळेला बाईकवरती फिरवलेलं आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही नांदेडला होतात, म्हणजे ते साताऱ्यात राहायचे आणि नांदेडला तुम्ही त्यांना फिरवलंय, म्हणजे याच साध्या उदाहरणात्मक लक्षात येईल की ते महाराष्ट्रभर खूप फिरायचे. एसटी हे त्यांचं दुसरं घर असल्यासारखं ते म्हणायचे. आणि किंबहुना त्यांचा खून झाला तेव्हा सुद्धा त्यांच्या खिशामध्ये एक एसटीचं तिकीट सापडलं. तर आपल्याला माहिती आहे की ते वैद्यकीय व्यावसायिक होते. काही वर्ष त्यांनी MBBS झाल्यानंतर व्यवसाय केला, आणि त्यानंतर माझी आई जी स्त्रीरोगतज्ञ आहे, तिनं पूर्ण कुटुंबाच्या अर्थार्जनाची जबाबदारी घेतली. आणि माझे बाबा हे पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करू लागले. आणि 1982 साली जेव्हा बी प्रेमानंद हे केरळचे रॅशनलिस्ट आहेत, ते जेव्हा आले होते महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर, तेव्हा त्या कामामध्ये महाराष्ट्रातले अनेक विज्ञानवादी लोक सहभागी झालेले. आणि त्यानंतर डॉक्टरांच्या मनात ही कल्पना आली की आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू करू शकू. पण त्याआधी देखील ते समाजवादी युवक दल किंवा बाबा आढावांची एक गाव एक पाणवठा अशा अनेक चळवळींच्या उकरांसारख्या अशा अनेक चळवळींशी ते जोडलेले होते. त्यामुळे आमचे वडील हे बराच काळ घरात नसायचे, किंवा असले तरी तिथे राहताना सुद्धा ते अनेक सामाजिक कामांमध्ये व्यस्त असायचे. आमची आई स्त्रीरोगतज्ञ असल्यामुळे ती तिच्या व्यवसायाच्या वेळा या कुठल्याही असू शकतात तशा प्रकारे व्यस्त असायची.
म्हणून माझ्या आईचे आई वडील आणि माझा मामा हे बेळगावहून आमच्या सोबत राहण्यासाठी आले. माझा मामा बँकेत नोकरी करत होता महाराष्ट्र बँकेत. अच्छा. आणि त्याने आम्ही वर खाली असं घर करून राहायला सुरुवात केली. माझ्या मामानी आमच्या बरोबर कायम राहता यावं म्हणून एकही प्रमोशन घेतलं नाही. म्हणजे मामी काय म्हणायचे नाही का मामी? नाही, मामीने पण हे सगळं मान्य केलं. अच्छा. आणि म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं की जेव्हा एखादं काम उभं राहतं तेव्हा त्याच्या मागे किती जणांचे हात लागलेले असतात. तसंच माझा एक चुलत भाऊ माझ्या सर्वात मोठ्या काकांचा मुलगा डॉक्टर प्रसन्न दाभोलकर, तो सातारा जिल्ह्यातला पहिला सायकियाट्रिस्ट, तर त्याचं घर आमच्या शेजारीच होतं. त्याची बायको चित्रा वहिनी आणि माझी एक आत्या लीला दाभोलकर म्हणून यांचा देखील आम्हाला खूप आधार होता. आणि आमच्या मला असं वाटतं की मी आणि हमीद ह्या एका विस्तारित एकत्र कुटुंबात वाढलेलो आहोत. आणि ही सगळी अतिशय जेन्युइन माणसं आमच्या आजूबाजूला असल्यामुळे आम्हाला आमच्या आई वडिलांना कमी वेळ आहे वगैरे असं काही आम्हाला कधी आयुष्यामध्ये जाणवलं नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मला नेहमी वाटते ती म्हणजे आमचे वडील अगदी जगावेगळं आयुष्य जगत होते. ते डॉक्टर असून ते प्रॅक्टिस करत नव्हते. नंतर सामाजिक कामाच्या ज्या आपल्या कल्पना असतात त्याच्यापेक्षा पण ते वेगळं वागत होते, कारण ते खूप ठिकाणी फिरायचे. अनेक लोकांना आज अनिस ही संघटना म्हणून ती नावारूपाला आलेली आहे, पण अनेक लोकांना ह्या सुरुवातीच्या काळात हे काय झालं हे माहितच नाही. हे खरं आहे, अगदी अगदी खरं आहे. पण मग अशा काळामध्ये आमच्या घरातल्या सगळ्यांना अशी एक शक्यता असते की अनेकदा मनामध्ये थोडासा याच्याबद्दलचा दुजाभाव असतो, क्रिटिसिझम असतो, आणि त्यामुळे मुलांपर्यंत ते हळूहळू पोहोचतं, मुलांना कळतं. बरोबर. हे आमच्या घरात अजिबात झालं नाही. आमच्या घरातल्या मी आता उल्लेख केलेल्या सर्व मोठ्या माणसांना बाबांच्या कामाचा अपार कौतुक आणि अभिमान होता, आणि त्या कामाचं महत्वही त्यांना कळत होत. त्यामुळे आमच्यापर्यंत हे काम ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे, आणि जी अतिशय सेल्फलेसली करतात डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, ही भावना कायम आमच्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे मला वाटतं की आमचं बालपण हे अगदी आनंदात गेलं. अजून एक गोष्ट आवर्जून सांगायला पाहिजे की आमच्या वडिलांनी आम्हाला कधीही तुमची देवाधर्माबद्दलची मत काय असावी ते बदलू नका, तुम्ही सणवार साजरे करू नका वगैरे लादलं कुठली गोष्ट लादली नाही, सांगितलं पण नाही कधी. म्हणजे आम्हाला वाटतं की आमचे विवेकवादी विचार हे आमच्या स्वतःच्या निरीक्षणातून आणि आम्ही बघितलेल्या जगातून आम्ही केलेल्या इंटरॅक्शन मधून घडलेले आहेत. म्हणजे आमच्या घरामध्ये आजी आजोबांसोबत आम्ही राहत होतो, आईच्या आई वडिलांसोबत, त्यांचा ह्या सगळ्या गणपती बसवणे आणि या सगळ्यावर विश्वास होता. आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये हे वातावरण होत याबद्दलच्या आमच्या भूमिका हळूहळू स्वतःहून तयार होत गेल्या. हे करायला कधीही आमच्या वडिलांनी आईला किंवा आम्हाला थांबवलं नाही, सांगितलं नाही. त्यामुळे मला वाटतं की खूप मोकळेपणा होता स्वतःची भूमिका तयार करण्याचा, आणि तोही खूप महत्वाचा. अगदी अगदी बरोबर आहे, मला त्या विषयाकडे यायचंच आहे. मला अजून एक विषय या सगळ्याला घेऊन घ्यायचं. दाभोळकर काका गेल्यानंतर अनिसचं जे काय काम होतं ते तुमच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ते पुढे नेलं आणि खूप छान नेटाने चाललं. पण असं वाटलं होतं अनेकांना की दाभोळकर काका गेले म्हणजे आता अनिस संपली, अनिसचं काम संपलंय, अशी काही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती त्यावेळेला. मला माहिती नाही अशी झाली होती का, पण सामान्यपणे हे कोणाच्याही मनात येऊ शकत की दाभोळकर गेले आता काम तो संपणार, आणि त्यांना मुळात मारलं पण त्यासाठीच होतं की काम संपून जावं यासाठी. हा हेतू निश्चित त्या मागे होता. आणि दहशत निर्माण करणं हा देखील हेतू होता की तुम्ही जर असं काम कराल तर तुम्हाला आम्ही असं करू, तुमचं हे होईल. तर त्यामुळे ही भावना मनात जरी असली तरी मला वाटतं की हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचं श्रेय आहे की फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर ही एक उत्स्फूर्त घोषणा तयार झालेली आहे. आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी मला वाटतं पहिल्या 5-7 वर्षांमध्ये तरी स्वतःच्या क्षमतेच्या कैक पटीने काम केलं, आणि त्यामागे हीच भावना होती की माणूस मारून विचार संपत नाही, यासाठी आपण स्वतःच्या आयुष्यातून उदाहरण निर्माण करायचंय. आणि यामध्ये फक्त मी किंवा हमीद नाही तर अनिसचा प्रत्येक कार्यकर्ता यामध्ये सहभागी आहे. आणि खर तर आम्ही असं मानतो की ते आमचे जैविक वडील होते, पण ते अनेकांचे सामाजिक वडील होते. खरं आहे ते अगदी.
आई वडील आपल्याला काय करत असतात तर आपल्याला कसा विचार करावा, कसं जगावं हे शिकवत असतात. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रभर अशा अनेक मुलांना डॉक्टरांनी त्यांच्या घडणीच्या वयामध्ये हे सामाजिक पालकत्व केलेलं आहे. त्यामुळे अनिसातले अनेक जण मी असं मानते की त्यांना जे सामाजिक वडील मानत होते त्यांनी त्याच तडफेने ही संघटना टिकून राहावी, कार्यरत राहावी यासाठी. मुक्ताला नेमकं काय काय करावं लागलं हे सगळं अनिस जे आहे ते ठेवण्यासाठी कायम आणि त्यामध्ये अजून गती मिळण्यासाठी मुक्ता यांनी नेमकं काय काय केलं? मला असं वाटतं की खर तर असं हे मांडूच नाही. हो हो, असं मी म्हणेन. बरं, मी काय केलं? बरं, मी याकडे याच नजरेने बघते आणि खर तर याच नजरेने बघत मी आणि हमीद यामध्ये उतरलो. आम्ही काही विचार करून यामध्ये ठरवून उतरण्याचा प्रश्नच नव्हता. खर तर मी महाविद्यालयात असल्यापासून मी अनिसचे सामाजिक कार्यकर्ते पुण्यामध्ये जेव्हा शिकत होते माहिती आहे मला. हो, अगदी बरोबर आहे. हो, म्हणजे डायरेक्ट तुम्ही इकडे नाही आलात, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे जे करावं होतं करावं लागतं ते सगळं करून तुम्ही अनिस मध्ये आलात. मी इतरही कामांमध्ये सक्रिय होते. उदाहरणार्थ मी वकील आहे तर मी कौटुंबिक हिंसाचार विरोधी कामामध्ये सक्रिय होते. किंवा मी 1995 सालापासून पंचायत राज व्यवस्थेमधल्या महिलांच्या प्रशिक्षणाचं काम करते एका संस्थेबरोबर, त्यामध्ये सक्रिय होते. पण या घटनेनंतर असं झालं की ह्या भावनेचा जोर खूप जबरदस्त होता की माणूस मारून विचार संपत यासाठी आपण उभं राहिलो. अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळे या कामामध्ये अधिक वेळ द्यायला लागले मी. याबद्दल एक लक्षात घेतलं पाहिजे की ही एक संघटना आहे महाराष्ट्रातली आणि त्यामुळे या संघटनेमध्ये जी भूमिका त्यावेळेस गरजेची आहे ती आपण निभवावी. बरोबर आहे. या भूमिकेतून आम्ही यामध्ये डॉक्टरांच्या खुनानंतर नव्याने अधिक जोराने सामील झालो. त्याला गती उलट जास्त गती मिळाली. अजून त्याला निश्चित गती मिळाली. त्यामध्ये पहिला मुद्दा होता तो म्हणजे जादू टोणा विरोधी कायदा मंजूर होण्याचा. डॉक्टरांच्या खुनानंतर लगेच वटहुकूम काढण्यात आला पण त्या वटहुकुमाचं 6 महिन्यात कायद्यात रुपांतर होणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करणं हे एक महत्वाचं काम होतं. त्यानंतर त्या कायद्याच्या अंमलबजावणी साठी प्रशिक्षणामध्ये सहभागी होणं असेल किंवा खरं तर अनिसचा प्रत्येक कार्यकर्ताच या संदर्भात वॉच आउटवर असतो. बरोबर आहे. कारण अनेकदा काय होतं की कायदे होतात पण अंमलबजावणी होत नाही, होतच नाही. म्हणजे आज जादूटोणा विरोधी कायद्याखाली जवळपास 750 गुन्हे दाखल झाले. कारण अनिसचे कार्यकर्ते प्रत्यक्ष ह्याच्या पाठपुराव्यासाठी आहेत. बरोबर आहे. त्याचबरोबर 30-31 वर्षामध्ये महाराष्ट्रातले अनेक पोलीस अधिकारी त्यांच्या शिक्षण काळात या विचाराच्या मांडवाखाली. बरोबर आहे, बरोबर आहे. कोणी वाचन केलेलं असेल, कोणी चळवळीमध्ये सहभागी झालेला असेल, एनएसएस मध्ये ऐकलेलं असेल, वॉट एव्हर हे होऊ शकलं तर यासाठी प्रयत्न करणं असेल. तसंच सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा अनिसच्या प्रयत्नांनी. मी कोकणात राहत होते अनेक वर्षात, तर मी हल्ली मुंबईमध्ये स्थलांतरित झाले. पण कोकणामध्ये गावकी आणि भावकीच्या वतीनं बहिष्कार टाकणं प्रमाण आहे. आणि ते मी अनेक जात पंचायत सारखं सेम जात पंचायत त्याला ते नाव भावकी गाव भावकी तर त्या ते प्रकार मी अनेक वर्ष बघत होते. हो, तर त्यानंतर या सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यासाठी प्रयत्न करणं आणि नंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणं या कामामध्ये मी सक्रिय होते. महाराष्ट्र अनिसचं एक मासिक आहे, अंधश्रद्धा म्हणून वार्तापत्र. तर त्या मासिकाच्या मी संपादक मंडळात सदस्य म्हणून काम करते. आणि हा विचार महाविद्यालयीन किंवा इतर शिक्षकांपर्यंत वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषण देणं किंवा या प्रकारच्या कामात मी सहभागी आहे. पण मला वाटतं की अनिसचा कुठलाही कार्यकर्ता ही सगळी कामे करतोच. म्हणजे तो शाखा चालवणारा असो का अनिसचा कार्याध्यक्ष असो ते सगळ्या प्रकारची ती कामं अनिस मध्ये तो होतच असतात. बरोबर आहे. केलेलं आहे करतात. मला अजून याला जाऊन पुढे विचारायचं आहे की मुक्ता ह्या हुशार विद्यार्थी होत्या, मुक्ता ह्या आवडत्या कन्या होत्या सरांच्या,
तुमच्या दोघांचं कम्युनिकेशन काय व्हायचं हे मी अनेक वेळा मला सरांनी सांगितलं ते माहिती असायचं. त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये एक कार्यकर्ते म्हणून काम करत होतात. आता मुक्ता वकील म्हणून एक खूप छान पद्धतीनं काम करते. मुक्ता आता अणीचं काम खूप छान पद्धतीनं करते आणि खूप डॉक्टरांचं जे काही सर्कल होतं त्या सर्कलला छानपणे घट्ट ठेवण्याचं काम मुक्ता यांनी केलेलं आहे. मुक्ता हे सगळं करत असताना कुणाला आपला आदर्श मानते आणि कशा पद्धतीनं या सगळ्या प्लॅनिंगमध्ये ती स्वतःला सामावून घेते, काय तिचे खास काय तिचा खास अजेंडा असतो? मला वाटतं की संवाद हे मी सगळ्यात जास्त महत्वाचं मानते. आणि अनिसमध्ये आम्ही एक नवीन रचना आता कार्यान्वित केलेली आहे की एकाने कोणी नेतृत्व करायचं नाही, बरोबर, सामूहिक नेतृत्व पाहिजे, संस्था त्याशिवाय वाढत नाही. तर त्यामुळे आमची एक कार्यकारी समिती आहे महाराष्ट्र पातळीवर काम करणारी, तिचे मी सदस्य आहे. आम्ही सगळ्या विषयांवर बोलतो, म्हणजे ज्या प्रकारे मेंढालेखासारखं गाव चालवलं एकमत खूप महत्वाचं आहे आणि त्या कन्सेन्सस बिल्डिंग मधन विचार पुढे जातो, मैत्री कार्यकर्त्यांच्यातली पुढे जाते आणि काम पुढे जातं अल्टिमेटली. तर मी स्वतः या संवादावर आणि कन्सेन्सस बिल्डिंगला खूप महत्व, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि त्याचबरोबर वैयक्तिक तुमचा विकास होण्यासाठी तुम्हाला वाचणं गरजेचं असतं, प्रत्यक्ष समाजात मिसळणं गरजेचं, करेक्ट आहे. तुम्ही जेव्हा अनिसाच्या काय म्हणायचं वेबसाईट वरती तुमचा नंबर दिलेला असतो आणि तुम्हाला फोन येतात तेव्हा तुमच्या लक्षात येतं की किती वेगवेगळ्या प्रकारे लोक लुबाडले जातात श्रद्धांमुळे. किंवा जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष एखादी केस हाताळता आणि आत्ताच नुकती अनिसाच्या ठाणे जिल्ह्याच्या टीमनी नाला सोपारामध्ये एका राजस्थानी बाबाला पकडलं, त्यांना अटक झाली त्याला जादूटोणा विरोधी कायद्याखाली. तर देवळामध्ये जिथे तो हे करायचा उद्योग सगळे तिथं साखळ दंड त्याने ठेवलेला होता आणि तो साखळ बांधायचा बांधायचा हो मुंबईमध्येच मुंबईमध्ये चालते हो दगड बांधता. याच्यापेक्षा अजून काय वाईट असू शकते? त्यामुळे अशा गोष्टींना स्वतः सामोरं जाणं ज्याच्यामुळे तुम्ही घडता, त्यामुळे मला असं वाटतं की मी स्वतः घडण्यामध्ये स्वतःच्या या गोष्टी महत्वाच्या मानते की तुम्ही फील्डला एक्सपोज झालं पाहिजे, तुमचा तुमच्या सहकार्यांशी उत्तम संवाद असला पाहिजे, त्यामधून एकमत निर्माण होण्याची प्रक्रिया सतत तुमच्या संघटनेमध्ये चालू पाहिजे आणि जगात नवीन काय चाललंय ह्याची तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे या साधारण घडवण्याच्या स्वतःला गोष्टी आहेत आणि कौटुंबिक पातळीवरती देखील उत्तम संवाद पाहिजे. उत्तम तुम्ही पण सर कधी सरांचं कधी असं जाणवत नव्हतं की सरांना घराबद्दल मोह आहे, सर घरी दिवाळीला खर थांबलेत असं कधी व्हायचं नाही, सर नेहमी बाहेरच असायचे. कसे अनुभव होते सरांना घेऊन तुमचे, दाभोळकर काकांना घेऊन? मला असं वाटतं की जेव्हा बाबा गेल्यावर माझ्या वहिनीने त्यांचं कपाट आवरलं तेव्हा त्यांना तिला ते कपाट आवरताना माझे आणि हमीदची लहानपणीची असं असतं असली पारितोषिकांची सर्टिफिकेट मिळाली, म्हणजे तेव्हा आमच्या मनात आलं की त्यांनी हे कुठेतरी स्वतःच्या खोल मनाशी ठेवून दिलं हे आपल्याला हे नाही करायचंय आपल्याला आयुष्यात किंवा आपल्याला हे नाही करत. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे मला वाटतं की हा निर्णय घेतल्यानेच कदाचित त्यांना खूप जास्त वेळ कामाला देणं शक्य झालं. नाही करायचं म्हणजे उपलब्ध व्हायचं नाही असं नाही, पण आपण कधी इमोशनली अटॅच अडकायचं नाही. आपण आपल्याला जास्तीत जास्त त्यांच्या आयुष्यातली सगळी सगळं काय म्हणायचं त्यांचं भाव विश्व विचार विश्व हे कामाने व्यापलेलं होतं, पण मला वाटतं की आमच्या आयुष्याच्या सगळ्या महत्वाच्या टप्प्यावर ते उपलब्ध होते. नंतर विचारांबद्दल संवाद करण्यासाठी ते सतत उपलब्ध होते आणि त्यांचाही आम्हाला त्या विचारांचंही आम्हाला. आता सध्या अनिसमध्ये काय चाललेलं आहे हा एक विषय आहे. दुसरा, दाभोळकर काकांनी पुढचे 400 वर्ष टिकेल असं महाराष्ट्रात कुठलं काम उभं केलंय असं तुम्हाला वाटतं?
मला असं वाटतं की पहिल्यांदा मी तुमच्या दुसऱ्या मला असं वाटतं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही एका महाराष्ट्रात 150 वर्ष चालू असलेल्या परंपरेला कडी आहे बरोबर आणि ते त्याचं महत्व आहे 400 वर्षाचा जर पुढचा विचार केला तर म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा आहे समाज सुधारणेचं जे काम 150 वर्षापूर्वी महाराष्ट्रात चालू झालं महाराष्ट्रात हे काम फोफावू शकलं याला देखील हे खूप महत्वाचं कारण आहे की या देशाला म्हणजे महाराष्ट्र प्रदेशाला ही परंपरा आहे विवेकवादी विचारांची त्यावर आधारित ज्याला फुले शाहू आंबेडकर आगरकर रानडे या सगळ्यांची ही परंपरा आहे त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे अंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेकवादाच्या प्रसारातलं आणि इथल्या तरुण मुलांवर हा संस्कार रुजवण्यातली एक कडी म्हणून उपलब्ध असणार ही त्याची एक महत्वाची अचीवमेंट आहे असं मला वाटतं आणि ती यानंतरही वेगवेगळ्या लोकांनी पुढे घेऊन जावी म्हणजे माणसं बदलतील माणसं येतील जातील परंतु ते काय म्हणायचं त्याला आपण समाजाची लेगसी म्हणतो तर या प्रकारे विचार करता येतो हे आपल्याला आपल्या घरात धर्मात जाती नाही करता येत नाही अजिबात नाही शिकवत खरं ते शिक्षण व्यवस्थेने आपल्याला शिकवलेलं नाही मग हे कळणार कुठून माणसात त्यामुळे ही एक महत्वाची उपलब्धी आहे असं मला वाटतं महाराष्ट्र आणि सचिव आणि दुसरं म्हणजे जे तुम्ही उल्लेख केला दोन कायदे सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा जादूटोणा विरोधी कायदा आता जादूटोणा विरोधी कायदा हा भारतातला अशा प्रकारचा पहिला कायदा आहे किंबहुना जगातलाही हा अशा प्रकारचा पहिला कायदा त्यामुळे यानंतर भारतातच नाही तर जगभर वेगवेगळ्या देशांमध्ये असे कायदे तयार होतील आणि खूप जणांना त्यातून रिलीफ मिळू शकतो ही एक महत्वाची लेगसी आहे असं मला वाटतं आणि सध्या काय करते सध्या अनिसा मला वाटतं की जे आहे अनिसाची एक चतुःसूत्री आहे त्या चतुःसूत्रीला धरूनच अनिस काम करतो आहे त्यामध्ये देखील अनेक उपक्रम अनिसाचे आहेत ते चालू आहेत ज्याच्यामध्ये बाबा बुवांना एक्सपोज करण्यासारखं काम असेल किंवा अधिक सांस्कृतिक अंगानं विवेकवादी विचार रुजवण्याचं काम असेल ज्याच्यामध्ये जोडीदाराची विवेकी निवड सारखं की विवेकी निर्णय फक्त तुम्हाला श्रद्धेच्या प्रांगणात घ्यायला लागतो असं नाही बरोबर आहे करेक्ट तुम्हाला जोडीदार निवडीसारख्या क्षणी सुद्धा विवेकी विचार घ्यावा लागतो बरोबर आहे त्याचं कोणी शिक्षण देत नाही नाही एकतर तुम्ही प्रेमात पडून लग्न करता नाहीतर तुम्ही आई वडिलांनी सांगितलं त्या पद्धतीनं म्हणजे विवेकी जोडीदार कसा निवडायचा याचा तरुणांशी संवाद साधणं असेल किंवा मानस मैत्री नावाचा अंगिसाचा एक उपक्रम आहे लोकांना आपण सांगतो की तुम्ही बाबा बुवांकडे जाऊ नका हो पण मग काय करा तुम्हाला ताण येईल तेव्हा हे पण सांगितलं अनिसा पर्याय देण्यावर विश्वास अगदी बरोबर आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की अनिस वाढते अनिस मोठी होते मला एक प्रश्न आता विचारायचा आहे की महाराष्ट्रातल्या त्या हजारो तरुणाईला ज्यांना अनिसचं आकर्षण आहे ज्यांना अनिसमध्ये काम करणाऱ्या मुक्तासह त्या प्रत्येक व्यक्तीचं आकर्षण आहे त्या मुलांना तरुणाईला अनिसमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही कसं आवाहन कराल महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि खरं तर बहुतेक तालुक्यातही अनिसची शाखा आहे त्याचबरोबर आता ऑनलाईन सगळे संपर्क शक्य आहेत त्यामुळे जरूर त्यांनी त्या त्या गावामधल्या अनिसाच्या कार्यकर्त्याला संपर्क साधावा किंवा त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राशी संपर्क साधावा ANSvarta.com म्हणून आमची वेबसाईट आहे किंवा त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वेबसाईटवरून कुठल्याही कार्यकर्त्याशी संपर्क साधावा तर आम्ही त्यांच्याशी संपर्क करतो त्यांना कामाशी जोडून घेतो जे महाविद्यालयामध्ये जाणारे तरुण आहेत त्यांनी विवेक वाहिनीसारख्या व्यासपीठामध्ये सहभागी व्हावं त्यामुळे या कामाला जोडून घेणं सोपं आहे अगदी सोपं आहे मला एक प्रश्न आता मी समारोपाकडे बोलतो एक प्रश्न माझा असा आहे की माझ्या कार्यक्रमाचं नाव सक्सेस पासवर्ड आहे मी त्या प्रत्येक सक्सेस झालेल्या व्यक्तीला विचारतो की तुमचं सक्सेस जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुमच्या सक्सेसचे पासवर्ड नेमके काय आहेत तुमच्या सक्सेसचे पासवर्ड नेमके काय आहे मला एकतर मी काही खूप यशस्वी आहे असं माझं स्वतःच आकलन नाहीये कारण एकतर हे जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं क्षेत्र आहे हे या कामामध्ये मी एका टप्प्यावर अधिक जोमाने सहभागी झालेली आहे आणि त्यामध्ये डॉक्टर दापोलकर म्हणायचे तसं की यशाचा विचार हा
दशकांच्या नाही तर शतकांच्या भाषेत केला पाहिजे. त्यामुळे एकतर कामाचं हे क्षेत्रच असं आहे आणि या कामाचं जे यश दिसतंय त्याच्यामधला माझा वाटा अत्यंत नगण्य असं मला ही माझी स्वतःची जाण आहे याबद्दलची. तर त्यामुळे मला वाटतं सक्सेस पासवर्ड जर एक हवा असेल किंवा त्याला सक्सेस म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की आयुष्याला सामोरं जाण्याचा पासवर्ड तर आपल्या अंतर्मनामध्ये स्वतःच्या डोकावून स्वतःच्या प्रेरणा काय आहेत ते शोधा आणि त्याला प्रतिसाद द्या. आणि तो प्रतिसाद जर आपण दिला वेळीच तर आपल्याला खंत करत बसायची वेळ येत नाही की मी ही गोष्ट का नाही केली किंवा करायला हवी होती. अगदी बरोबर आहे. साधेपणा आणि संस्कार असं म्हणतो की आपण घरातूनच मिळतात की काय असं म्हणायची वेळ. आता मी जेव्हा मुक्तांना रिसिव्ह करायला गेलो तेव्हा स्टेशनला लोकलनं त्या आल्या, त्यांच्याबरोबर एक जण व्यक्ती पण होते. म्हणजे दाभोळकर काकांना मी स्टेशनवरनं घ्यायचो, मुक्ताला आज स्टेशनवरनं घेतो. तो साधेपणाची परंपरा आणि कार्यकर्ता म्हणून सातत्याने राहायची ही परंपरा आजही मुक्ताच्या माध्यमातून या ठिकाणी कायम आहे. मला जाता जाताना अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे की आनिसला अजून मोठं करायचं आहे किंवा दाभोळकर सरांच्या स्वप्नामधलं आनिस जिथं काहीतरी चुकीचं घडतं तिथं आनिस पोहोचलं पाहिजे ही त्यांची भूमिका होती. त्यासाठी मुक्ता किंवा त्यांच्यासोबत काम करणारी सगळी पदाधिकारी काय त्यांनी त्यांची प्लॅनिंग आहे, काय त्यांनी योजना आखलेली आहे. अजून एक गोष्ट मला याच्या आधी सांगितली पाहिजे ती म्हणजे एक महत्वाची गोष्ट आम्ही करतोय आणि ती आम्हाला करायची आणि खरं तर ती आपल्या सर्व समाजाचीच जबाबदारी आहे ती म्हणजे डॉक्टरांच्या खुनाचा तपास या संदर्भातलं काम. आज तुम्हाला माहिती 8 वर्षानंतर चार्जेस फ्रेम झालेले आहेत आणि आता प्रत्यक्ष खटला चालू होईल तर त्यामुळे तो व्यवस्थित चालावा आणि त्यामध्ये काय म्हणायचं जे त्यांना शिक्षा व्हावी त्याचबरोबर सूत्रधारांपर्यंत पोहोचावं तर हे एक आमच्या कामातला एक महत्वाचा भाग आहे. त्याचबरोबर तुम्ही विचारलेला प्रश्न म्हणजे आता काय नेमकं आनिसचं प्लॅनिंग नेमकं काय काय आहे, लोकांपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आनिसची भूमिका नेमकी काय असणार आहे. मी मगाशी म्हटलं तसं नेहमीची कामं तर चालू आहेत परंतु ही जी सांस्कृतिक अंगाने चालणारं काम आहे, जोडीदाराची विवेकी निवड, मानस मैत्री असेल, विद्यार्थ्यांबरोबरचं काम असेल, कॉलेजमधली विवेक वाहिनी असेल किंवा अतुल पेठेंबरोबर आम्ही रिंगण नाट्य ही एक चांगला प्रयोग राबवला काही आणि तो अनेक ठिकाणी चालू आहे तर अशा प्रकारचं काम हे मला वाटतं आनिसचं. आणि जे 2 कायदे आहेत त्यांची अंमलबजावणी त्याच्यामधली अधिक अधिक काटेकोरता तर या दिशेने हे काम चालू राहील. त्याचबरोबर अजूनही एक महत्वाचं आहे की डॉक्टर म्हणायचे सगळ्या कार्यकर्त्यांना की हे काम करताना मला मजा येते म्हणून मी हे काम करतो, आनंद मिळतो आणि ते मजा येते हा शब्द वापरायचा. आणि तुम्हाला पण हे काम करताना मजा आली पाहिजे. त्यामुळे मी तर म्हणेन की बाकीच्या कुठल्याही गोष्टीच्या पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या कामातनं आनंद मिळाला पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला जो हे काम करतो त्याला असं वाटलं पाहिजे की अरे यातून मी काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी आनंद मिळतोय मला, काहीतरी आनंद मिळतोय. आणि डॉक्टर तरुणांना नेहमी सांगायचे, ते म्हणायचे की या कामामुळे जग बदलेल की नाही मला माहिती पण मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की तुमचं आयुष्य नक्की बदलेल, नक्की बदलेल. त्यामुळे विवेकवादी विचाराची ही ताकद आहे की तुमचं मन निर्भय होतं आणि तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो, तुमच्यावरती कुठल्याही दृष्ट अदृष्ट शक्तीचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटेन असं जेव्हा होतं तेव्हा तुम्ही खूप निर्भयतेने आयुष्याला सामोरे जाता. तर मला वाटतं की ही जी अगदी बरोबर आहे. संपविला देह जरी संपणार नाही गती असं शीतल साठे खूप छान गाणं म्हणतात चळवळीचं. आणि माझ्यासारख्या अनेक तरुणांनी चळवळीची गाणी दाभोळकर काकांकडनं शिकली आहे. मुक्ता त्या सगळ्या चळवळीचं आज प्रतिनिधित्व करतात. कसं आहे की सरदार खूप छान असेल तर चळवळ खूप छान पद्धतीनं पुढे चालते. आज आपण मुक्ताशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोललो आणि मला अपेक्षा आहे की तुम्हा सगळ्यांना साम सकाळ सरकारनामाच्या सगळ्या प्रेक्षकांना हा इंटरव्ह्यू नक्की आवडेल. त्याचं कारण असं आहे
की आपण एखादं काम हातामध्ये घेतलं तर ते नेटानं काम पुढे नेणं खूप गरजेचं असतं. मुक्ता, तुमचं मनापासून आभार या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि हे तुमचं चळवळीचं एक खूप चांगलं काम तुम्ही जे महाराष्ट्रामध्ये करताय. मुक्ता प्लस दाभोळकर काकांची मुलगी प्लस एक वकील कार्यकर्ती या सगळ्या तुमचा प्रवासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू. मला आशा आहे की तुम्हाला ही मुलाखत खूप छान पद्धतीने आवडली असणार. आज मी इथं थांबतोय. पुढच्या शनिवारी एका वेगळ्या व्यक्तीला घेऊन मी आपल्यासोबत असाच त्याचा सक्सेस पासवर्ड जाणून घेण्यासाठी येणार आहे. आज इथं थांबतोय. माझा सहकारी नितीन खरातसह धन्यवाद.